विकत नाही, बरोबर की नाही? पहिलं मार्केट लागतो, पहिला डीलर लागतो, तो माल माल विकला जातो. बोलिंग मार्कवर तयार. हो येस औरसा द्या अष्टम पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, भन्नाट मारा, डॉट बॉल. या प्रसंगी आपण पाहतो, या प्रसंगी कुंभुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदरणीय रूप साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. त्यांचे सरसे स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मात्र जे शब्द आपण कधीच ऐकले नाही ना, ते या ठिकाणी आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी दर्शन पाहिजे, कारण वेळ खूप कमी आहे. आयोजकांचा अट्टास होता का पूर्ण दिवस आणि रात्र ते पाहिजे होते. मात्र थोडासा रिक्वेस्ट आहे आमची त्याला, तो सुद्धा का आम्ही पुढे वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे जो काय देईन आता आमचा वेळ मिळेल तो नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू. येस पंढरी बाबा, तुम्हाला यायची संपूर्ण माहिती आहे, जेवढं मोदी साहेबांना माहिती आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. म्हणून सूत्रसंचालन तुमच्या हातात घ्या, बरोबर की नाही? म्हणतात नाही, म्हणतात ना, संडास मालकात आणि रुबाब भांग्याचा, तशी ही परिस्थिती आहे. बोलिंग मार्कवर तयार, भावेश सावंत बोलिंग मार्कवर. आणि हा येस पुन्हा एकदा वरपी चेंडू, दमदार स्ट्रोक बघूया, अप्रतिम फटका, नेत्र डायमिंग बघूया, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, आसमानी टोळा, धाव संख्या 13 वर डीजे. तर टोटल स्कोईज 13 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पुन्हा स्वीप करायचा बघूया. आणि वाईटचा इशारा, स्वैर मारा, देशाईन मारा, सदोष मारा, तकलादू मारा, एक धावेचा इशारा, निर्वाळा दावा, समर्थन अनुमान, आत्माचा अंदाज अटकाल, एक धावेचा प्रतिपादन, एक धावेची मल्ली नाती, अवांतर धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या झाली 14 बिनबाद 14 दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, 49 धावांचा मार्क काढायचा आहे, धावसंख्येत चेस करायची आहे. अतिशय भन्नाट आयोजन या ठिकाणी. हो येस आउटसाइड द अपस्टम्प, पुन्हा एकदा अगेन दॅट इज द व्हाईट डिलिव्हरी. खरा मारा पहिला लेगस्टिकच्या बाहेर, नंतर आउटसाइड द अपस्टम्प. डावी एष्टी आणि उजवी एष्टी, स्टम्प कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला शेंडीला, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, 21 व्हाईट. येस आमचे स्कोरर सांगतात बघूया. मयूर पाटील फ्रॉम नारपोली, आणि हा येस पुन्हा एकदा ओरपी चेंडू या ठिकाणी, पुन्हा एकदा ऑनसाईडला ताकदवर फटका, पण तो धाव मात्र एकच मिळेल बघूया. टोटल स्कोर इज 16, 16 धावा, षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, 6 चेंडू, 16 धावाचं बॉलिंग अनॅलिसिस, गोलंदाजीचं पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण, पहिलं षटक संपुष्टात. व्यासपीठा उपस्थित सन्माननीय प्रकाशजी देसाई सर आपण आलात, या स्पर्धेचे शोभावडे बघे, त्यांच्या समवेत आमचे विद्यमान सरपंच एम के सरकार आणि त्यांच्या समवेत खंडागळे साहेब असतील, त्यांची जी टीम आहे, आमच्या मयुरी मॅडम असतील, भक्ती मॅडम असतील, बघूया. धन्यवाद दादा आपण आलात बघूया, थँक्यू. ओके ओके, धन्यवाद. फोर्टी प्लसची मॅच आहे का कधी? 40+ म्हणजे काय? शिल्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार. खरं 40 के बाद बाशी होत आहे. अरे वेपर असून फायदा काय? टॉनिक नको. तर दुसरा गोलंदाज, दुसरा षटक प्रगतीपदार, बॉलिंग मार्कवर तयार, नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर. जरा प्लीज सामना थांबवा, प्लीज जरा एक मिनिट थांबा, प्लीज मगाचे तासभर थांबलात, फक्त एक सेकंद थांबा, एक मिनिट. मग काय आता काय करणार? काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतोय. याच दरम्यान आपण खाण असलेल्या एम के भाईंच्या विनंतीला मान देऊन आमच्या बिर्ला कंपनीचे सर्व HR मंडळी आहेत, पर्सनल मॅनेजर प्रकाशजी देसाई, सचिनजी कंडकले, त्याचबरोबर लक्ष्मणजी मोरे,
तर नक्कीच ओट्या भरल्या असतात, अजून मजा आली असती. ओट्या भरल्या नाही तिथं पुढं थोडा, मात्र आहेच भरली. आजवा याच्या कारण आपण एवढा तुम्हाला प्रेम दिला ना दशरथ पाटील सर, का ते सांगतायत का तुम्ही इथून जावाच नाही आज ना उद्या, मॅच संपल्या तरी तुमच्या आमच्यात बसा, एवढा या आयोजकांचा अट्ट असे, मात्र ना इलाज आहे. अरे बाबा आम्ही आहोत काही ना, सगळ्यांचे उसर घेऊन मोकले आहोत, कुठं कुठं आमचे माखलेले नाही. अरे सांगितलं त्याला येऊ नसते ते काय माखले ते. अरे मिळते चार धावा, यस दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, टोटल स्कोर इज संघाची धाव संख्या झाली 20. दोन षटकांसाठी आम्ही विनंती करू तुमचे तांबोळी सर, बघूया माझ्या समवेत अतिशय उत्कृष्ट समालोचक, दोन षटकांसाठी येतील बघूया. तर सामना अतिशय नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि जावा. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 17 चेंडू 29 धावांची गरज या ठिकाणी. तुम्ही घाबरू नका, उत्तर पूजा करायला मी येणार उद्या, का तुमचे 10 वाजल्याशिवाय संपणार नाही मॅच, म्हणून टमरेल जमरेल तर बंदोबस्त करा ही तुम्ही, आता टमरेल लागतील इथं. गुरु महागुरु येतील आता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, यस स्टेप आउट झाले पुन्हा एकदा आणि ह्या मिळाल्या चौकारी दमदार स्ट्रोक या ठिकाणी. शिवकर यांनी कंपनीचा उर्वरित चेंडू आहेत 16, 15 धाव आणि जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो, रिक्वायर 24 रन्स. एक दोन जर मोठे फटके आले तांबोळी सर तर नक्कीच पुन्हा एकदा कम बॅक करेल. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. ओ येस पुन्हा एकदा येस स्टेअर करायचा होता परंतु चेंडू मात्र इकडे गेला बोया या ठिकाणी. तर याच्यानंतर नेक्स्ट मॅच काय, टॉस करून घ्या, मॅच संपला सामना आता. पंढरी बॉर काय पॅडी, तर जे दोन संघ कोणी हजर असतील तर रिपोर्टिंग करा प्लीज. तर धाव संख्या झाली या ठिकाणी 27, 27 पाहिजे अजून 22 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, येस बॅट चिकट या ठिकाणी घेतली बघूया. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज, म्हणजे बरोबर 10.5 धावांची गरज. तर उर्वरित दोन षटकांसाठी विनंती करतो आमचे अतिशय उत्कृष्ट समोर माझ्या समवेत आहेत म्हणजे तांबोळी सर, यांना विनंती असेल करूया. 12 चेंडू 21 धावांची गरज, या इकडे तुम्ही. हॅलो हॅलो, धन्यवाद दशरथ पाटील सर, आपल्या मुखातून सुंदर वाणी प्रेक्षकांच्या कानावर ऐकायला मिळाली, चांगली आपण कॉमेंट्री केली, आम्ही आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या शृंखलेच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. नेक्स्ट टाइम आपण भेटूया, तुम्ही यालच रात्रीमध्ये, आम्हाला आशा आहे ती आशा आमची तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल. या ठिकाणी समीकरण येऊन ठेपला येणारे 12 चेंडू आणि तब्बल 21 धावीची नितांतपणे गरज. 10.5 ची सरासरी या ठिकाणी प्रति षटकामागे असेल. या ठिकाणी सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार ठरकुडे. 12 चेंडू आणि अजूनही 21 धावींची गरज असेल या ठिकाणी. 30 षटक मार्ग असतात चांगली.
12 चेंडू आणि 21 धावा. गलन नसत यार. आणि हा मात्र सुरेख फटका या ठिकाणी, परंतु तेवढा सुरक्षित रक्षण, सुंदर असं झेल टिपलं जातं, सीमा रेषे लगत चेंडूचं प्रोटेक्शन केलं जातं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दशरथ पाटील साहेबांचं या ठिकाणी सत्कार करतील मी. रिदांत शिवसेना शाखा प्रमुख वासुली रिदांत पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दशरथ पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. या ठिकाणी फलंदाज डगआउट मध्ये परततोय, परंतु त्याची जागा सवरण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतोय. वासुदेव आंग्रे हा आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 21 धावा, चेंडूंपेक्षा 10 धावेचं अंतर लंबांतर आहे. दरम्यान यापुढील सामना टेंबिवली आणि विंदणे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या ठिकाणी यावं. 11 चेंडू आणि 21 धावा, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुरेख चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. धाव संख्या तिथे स्थिर. आता मात्र समीकरण येऊन ठेपलं, येणारे 10 चेंडू आणि 21 धावीची गरज. 10 चेंडू 21 धावा, गोलंदाज तयार. आणि हा चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धावींसाठी. हा समीकरण येऊन ठेपलं. आता मात्र 9 चेंडू आणि 17 धावींची गरज. 9 चेंडू 17 धावा. या ठिकाणी पाहिजे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तर या ठिकाणी तडी पवार यांचा सत्कार करतील मी. योगेश ठोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तडीचा सत्कार करायचा. गोलंदाज तयार. हा मात्र या ठिकाणी उत्तुंग असा खणखणीत दणदणीत लांब लचक षटकार साधावा. हा आता मात्र समीकरण या ठिकाणी येऊन ठेवलंय. 8 चेंडू आणि 11 धावींची गरज. जिथे 10 लंबांतर होतं तिथे 3 वर येऊन ठेपलंय. या फटक्यामध्ये मेकअप केलंय. 8 चेंडू 11 धावा. या ठिकाणी समीर राणे यांचं आगमन होतोय. गोलंदाज तयार. रुपेश दळवी यांचं देखील आगमन. धन्यवाद या शृंखलेच्या माध्यमातून सर्व आलेल्या अतिथी मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. या ठिकाणी दशरथ पाटील करावयाचे रवाना होत आहेत. वेळेअभावी ते येऊ शकतील, त्यांना आमच्या शुभेच्छा असतील. सुखाचा प्रवास हो. हा नक्कीच दुसऱ्या पिंपळावर चाललेत. हा रात्री 2 वाजता येणार. योगेश ठोंबरेची जिद्द आहे पूर्ण करणार. मयूर कुरंगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. धन्यवाद. सन्मान करायचंय. मी रुपेश दळवींना विनंती करतो या हाताची घडी घालू नका, इथे माईची घडी आपल्या हातात घ्या. चांगले कॉमेंटेटर आमचे हिंदीचे बुलंदाबाद बादशाह. या ठिकाणी समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू आणि 9 धावा.
कालिदास टोंगरे आपण कुठे असेल या ठिकाणी यायचे हा मात्र या ठिकाणी जोरदार फटका परंतु तेवढं सुरक्षित रक्षण हा षटकार आहे या ठिकाणी लाईन अप वर पाय पडलेले पंचांचा निर्णय येतो हा उत्तुंग असा षटकार अतोनात प्रयत्न कालिदास टोंगरे भावी सदस्य या ठिकाणी आम्हाला जे कानमंत्र तंत्र यंत्र देतात ते योगेशजी टोंगरे असू दे ना हसिक मजाक पाहिजे अरे जग जिंकायचं असेल तर मनाची मोटार फ्री सोडावी लागते या ठिकाणी मात्र समीकरण अंतिम अखेरच येऊन ठेपलंय सहा चेंडू आणि तीस धावीची तीन धावीची गरज सहा चेंडू आणि तीन धावा धावांपेक्षा चेंडू तीन ने जास्त या ठिकाणी रुपये दळवी आमचे बऱ्याच दिवसातून अपॉइंटमेंट हा माईक सुद्धा भरवून सध्या ते बिझी डीजे याच्यामध्ये शेड्यूल मध्ये बिझी आहेत नुसता बँड बँजो धन्यवाद आमचे डीजे मास्टर ब्लास्टर कल्पेश यांना देखील शुभेच्छा चांगली धून देत आहेत वेळेअभावी ते मनोगत करतायत वळूया सामन्याकडे सहा चेंडू आणि तीन धावा हे अंतिम अखेर शेवटचं हा कालिदास टोंगरे यांचं देखील या भावी सदस्य हा मात्र या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने हा खणखणीत बेमिसाल पतंजली बिकानेर षटकार साधावा आणि हा विजय फटका अशा रीतीने या ठिकाणी दोन्ही सामन्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुढील नेक्स्ट सामन्याचं हॅलो 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 मॅच हॅलो